नमस्कार, मी गणेश बाळासाहेब शिंदे, राहणार कनेरी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर 9823 27 25 25. माझं एकूण क्षेत्र 85 एकर. 85 एकरांमध्ये माझं प्रमुख पीक ऊस, पेरू, अद्रक आणि पपई. आपण जिथं उभं आहोत ते माझं क्षेत्र आहे 15 एकर. हे गावापासून थोडं दूर आहे आणि इथं पहिली जी सिस्टम होती ते मॅन्युअली होती, हाताने याचे वॉल फिरवायचे. परंतु त्याला येत असणाऱ्या अडचणी अशा की एक तर माझ्या इथं लेबरचा पण प्रॉब्लेम आहे. जे लेबर आहे ते अनस्किल आहे, त्यामुळं कधी वॉल बंद करतील कधी चालू करतील, पाईपलाईन फुटणे हा प्रकार चालू असायचे. आणि त्या संबंधित की यार हे ॲटोमेशनची गरज आहे, आपल्याला बसवलं पाहिजे. मला येणाऱ्या त्रासापैकी जे फर्टिगेशन करायचं आहे ते फर्टिगेशन मी प्रॉपर करू शकत नव्हतो. रात्री यायचं जरी झालं तरी रात्री बेरात्री कधी लाईट ये जा करत होती. हिथून वॉल फिरवणं फर्टिगेशन करणं तेवढं सोयीचं नव्हतं. आणि ह्याच उद्देशाने की यार ॲटोमेशन करून घेऊ आपण, मग त्या संबंधित किसान ॲग्रोशो मोशीला तिथं मी भेट दिली. तिथं भेट दिल्यानंतर मला ॲटोमेशन संबंधित सिक्का ॲटोचं म्हणून एक शॉप तिथं मला दिसलं. त्यासंबंधित चौकशी करण्यासाठी मी तिथे गेले असता माझी ओळख गजानन सर ह्यांच्याबरोबर झाली. त्यांनी स्वतःच्या प्रोडक्टची माहिती मला उत्तमरित्या दिली आणि जे माझी गरज होती त्या गरजेवर हे प्रोडक्ट बरोबर लागू होतं आहे आणि आपल्याला ह्याचा फायदा होऊ शकतो. मग मी मला हे सिस्टम बसवायची अशी इच्छा मी त्यांच्यापाशी व्यक्त केली. मग संबंधित त्यांनी एक्झिबिशन संपल्यानंतर स्वतः आणि संबंधित टीम माझ्या प्लॉट व्हिजिट केली. प्लॉट व्हिजिट करून जी काय रिक्वायरमेंट आहे, इथं काय गरजेचं आहे काय गरजेचं नाही, त्या गोष्टीची त्यांनी पूर्ण माहिती मला दिली. माहिती दिल्यानंतर ते म्हटले आपण इथं हे सविस्तर बसवून टाकू. आणि 1-10 दिवसांनी डिवाईस माझ्या इथं आलं पूर्ण ॲनालिसिस करून. आता सध्या माझ्या शेताला पाणी द्यायचं झालं, खतं द्यायचं झालं, तर मी गावात असू, गावाच्या बाहेर असू, राज्याच्या बाहेर असू, मला कुठल्याही जागणं ते शक्य आहे. मी जरी माझ्या घरी नसलो तर मला प्लॉटमध्ये यायची गरज नाही. मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी माझं रानाला कुठल्या पाणी द्यायचं कुठल्या नाही द्यायचं ते मी ठरवतो आणि त्यानुसार पाणी माझ्या शेताला दिलं जातं. आणि ते काम केले झालं आहे का नाही ह्याची माहितीसुद्धा मला मेसेजद्वारे प्रॉपर मिळत असते. त्यामुळं आता शेतात जाऊन फिजिकली स्वतः जाऊन काम करणं, पाणी देणं, तर हे काम माझं पूर्ण थांबलेलं आहे. ॲप्लिकेशनमधले काही मुद्दे असायचे की जे गजानन सरांनी शिकवले होते पण काय काय त्याचा विसर पडायचा. आणि ॲप्लिकेशन नवं असल्यामुळं माहिती तेवढी माझ्याकडं स्टोअर राहिलेली नव्हती. आणि यार मग त्यासाठी मला गजानन सरांनी त्यांच्या कस्टमर केअरचा नंबर तो दिलेला होता. मग मला ज्यावेळेस कधी अडचण वाटेल की ॲपमध्ये मला बघून ही केल्यानंतर कमेंट कशी द्यायची काय कसं करायचं, म्हणजे जे मला आधी शिकवलं होतं पण मला काय काय गोष्टी विसर पडल्यामुळं मी परत आठवण आणण्यासाठी मी त्यांना फोन करायचो. तर मी ज्यावेळेस फोन केले त्यांच्या सर्व्हिस डिपार्टमेंटला तर त्या लोकांनी कधीही माझा फोन वेटिंगला टाकला नाही किंवा मला इग्नोर केलं नाही की त्यांनी मला वेळ देऊन हे कशा स्वरूपात वापरायचं किंवा मी कुठं चुकत आहे बाई असं नका करू असं करा ह्या संबंधी जी प्रोडक्टबद्दलची आणि ॲप्लिकेशनबद्दलची जी बारकायत बारकी माहिती मला त्यांनी खूप चांगल्या स्वरूपात दिली. आणि विषय काय की मी व्यवस्थित करतो आहे का नाही हे करतो का, त्यांचा फॉलोअप बघा, फॉलोअप पण खूप सुंदर होता. तर त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या 20-25 दिवसापूर्वी पाऊस पडला आणि पाऊस पडल्यामुळं शेताला पाणी द्यायची गरज नव्हती, आम्ही सिस्टम बंद ठेवली. 1-5 ते 6 दिवस आमची सिस्टम बंद होती. तर त्यांचा सर्व्हिसमधनं आम्हाला फोन आला की यार काय प्रॉब्लेम झाला आहे का, तुमचा सिस्टम का बंद आहे, एवढा मोठा फॉलोअप ती लोकं घेत आहेत. ते म्हणले नाही यार माझे तर पाऊस झालेला आहे तर आता सध्या बंद आहे पण मी रन करणार आहे. तर एवढे मोठे सर्व्हिस ह्या लोकांकडनं मला चांगल्या स्वरूपात मिळाली. मी कधी त्यांना फोन करू दे, मी जेव्हा शिकत असताना मी कधी टाईम बघितलं नाही काही नाही काही नाही, पण प्रत्येक गोष्टीला मला ह्या सर्व्हिस डिपार्टमेंटने चांगला प्रतिसाद दिला. एक शेतकरी म्हणून
प्रमुख गरज शेतीची पाणी. जुन्या पद्धतीनुसार पाणी पाटाने देणं, त्याच्यात परत सुधारित पद्धत आली की ड्रिप इरिगेशन करा, ड्रिपने पाणी देणं. भुईपाटापेक्षा ड्रिप केल्यानंतर पाण्याची खूप चांगली पद्धत चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होते किंवा पाण्याची खूप चांगली बचत होते. ही गोष्ट कम्प्लीट खरी आहे, नाही असं नाही, पण तरीसुद्धा आता सध्याच्या मला येणाऱ्या अडचणीपैकी की जरी ड्रिप बसवली आहे पण तरी अडचणी संपलेल्या नाहीत. अडचणी आहेतच की माणूस परत नव्याने काही नाहीतर शोधतच असतो, त्याला शोध घ्यायलाच पाहिजे आणि नवीन नवीन त्याला काही होणं सापडायलाच पाहिजे. अशा हिशोबाने जरी मी ड्रिप केली होती तरी ड्रिप करून सुद्धा की एक तर रुपये झालं होतं की मी पाणी देण्यासाठी समाधानी आहे, पण पाणी वेळेवर द्यायला मी समाधानी होतो जे मला शक्य नव्हतं. योगायोगाने मी किसानला दरवर्षी जातो, सिक्का टीम बरोबर माझी गाठ पडली, मी त्यांचं कंट्रोलर बसवलं, ते माझ्या रानात आलं, चांगल्या स्वरूपात मी ते लोकांनी इन्स्टॉल केलं की आणि आता सध्या मला मिळणारं समाधान. मिळणारं समाधान म्हणजे एक गोष्ट अशी की जे पहिलं की रात्री मोटर चालू झाली का नाही झाली हे कळत नव्हतं, पाणी मिळतंय का नाही मिळतंय कळत नव्हतं. पण आता सध्या सांगायला गेलं की जेवढ्या पद्धतीने जे आता चांगल्या पद्धतीने पाणी देणं असेल, चांगल्या पद्धतीने खतं देणं असेल, वेळेनुसार माझ्या मर्जीनुसार मला हवे त्यानुसार ज्या पद्धतीने मला भेटतं आहे आता आणि त्यातून साहजिक आहे की मला काय पाहिजे की माझ्या पिकाची तहान भागली, माझ्या पिकाला पोटभर खत भेटलं, तर ह्याच्या पलीकडे माझं समाधान काय. तेव्हा आता साहजिक आहे की जे पद्धतीने मी आता पुढं चाललेलो आहे तर माझ्या उत्पादनामध्ये की जी गेल्या वर्षीचं उत्पादन होतं आणि आताचं उत्पादन, साहजिक आहे ह्या दोन्हीमध्ये खूप सारा डिफरन्स असणार आहे. उत्पादन हे चांगल्या पद्धतीने असणार आहे, माझी पिकं जी आता टाईम टू टाईम खतं पाणी गेल्यामुळं जे माझी पिकं स्वतःचं रंग दाखवत आहेत, जी स्वतःची वाढ दाखवत आहेत, ती माझ्यासाठी खूप खूप समाधानकारक आहे. आणि मी जी निर्णय घेतला की नाही ॲटोमिशन करू आपण, ॲटोमिशन करू, तो घेतलेला माझा निर्णय माझ्यासाठी खूप फायदेशीर झाला. जे आज माझी पिकं जी काय रंग मला दाखवत आहेत तर त्यात मी खूप 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 समाधानी आहे. आणि सिक्का टीमनी जे माझं दुःख होतं जे त्यांनी वाटून घेतलं आणि त्यांनी एक यंत्र मला दिलं, त्यांचे पण खूप 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 मनापासून आभार. यंत्र चांगल्या प्रतीने उत्कृष्टरित्या काम करत आहे, ह्याच्या पलीकडे मला काही अपेक्षित नाही. माझ्या शेताला पाणी, माझ्या शेताला खतं, हीच माझी प्रमुख गरज आहे. आणि खरोखर मनापासून मी सिक्का टीमवाल्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. माझी जी शेती होती ड्रिपर करून होती, ड्रिपला माझ्या 10-10 इंचीच्या दोन मोटर आहेत, 750 एक आणि 500 एक, याच्या माध्यमातून मी एका ठिकाणी माझं चार रात्री अपरात्री लाईट आल्यामुळे शेतीला पाणी देणं फार अवघड झालं आहे. ते पाणी देण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञान हे आपल्याला वेळेमध्ये रात्री लाईट कधी आली तर आपण त्यावर प्रोग्रॅम सेट केले की आपल्या ॲटोमेशन आज काळाची गरज आहे हे आपल्याला काही दिवसानंतर अवलंबायचंच आहे. पण जर तुम्हाला ॲटोमेशन तंत्रज्ञान समजून घ्यायचं असेल की काय आहे तर निश्चितच आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा आमची जी वेबसाईट आहे mysikka.com त्यावर तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा खालच्या नंबरला व्हॉट्सअपला नुसता हाय किंवा नमस्कार म्हणून मेसेज जरी टाकला तर आमची प्रतिनिधी आपल्याला पूर्ण त्याची माहिती त्या ठिकाणी देतील. तर धन्यवाद आपण सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल आणि लवकरच तुम्ही आमच्याशी संपर्क कराल अशा आहे. जय जवान जय किसान.